पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिबा फुले भाग पंधरा ज्योतिराव आणि धोंडिबा यांच्यातील संवाद विषय सरकारी शाळा खाती म्युन्सिपालिटी दक्षिणा प्राइस कमिटी व भट वर्तमान पत्रकर्त्यांची झूट आणि शुद्रादी अतिशुद्रांच्या मुलांनी विद्या शिकू नये म्हणून भट लोकांचा कट इत्यादी काय धोंडिबा सरकारी शाळा खात्यातील भट कामगार गुलाबी लबाड्या करतात त्या कोणत्या ज्योतिराव हल्ली ज्या पुस्तकाच्या पडोशावरून एकंदर सर्व भटांच्या ग्रंथांतील लबाड्या उघडकीस येऊन त्यांच्या पूर्वजांची मोठी फजिती होणार या भयास्तव त्यांनी आपल्या भोळ्या सरकारास कधीकधी एकांती भेटून व कधीकधी वर्तमानपत्राद्वारे नाना तऱ्हेच्या गुलाबी मसलती देऊन त्यांचकडून एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून तसल्या ग्रंथास हद्दपार केले तर पूर्वीच्या अज्ञानी अधिकाऱ्यांनी चार धर्मभ्रष्ट ढोंग्यांच्या आग्रहामुळे त्या उपदेशाच्या मालकास सुळावर दिले म्हणून आम्हास तरी का नवल वाटावे धोंडीबा तर यामध्ये सरकारचा काय दोष आहे ज्योतिराव सरकारचा जर यामध्ये दोष नाही म्हणावा तर सरकारने ज्या सुधारल्या भटांच्या मसलतीवरून तसल्या पवित्र पुस्तकास हद्यपार केले तर त्या पुस्तकाच्या विरोधी लोकांनी केलेली पुस्तके सरकारी शाळा खात्यातून चालू करून त्या लोकांसच शूद्रांचे शाळात शिक्षक म्हणून नेमावेत काय कारण याविषयी विचार करून पाहिले असता असे सिद्ध होते की जो काळ पावेतो ते पुस्तक ज्या प्रतिवाद्यांनी सरकारी शाळा खात्यांतून हद्दपार करविले त्या सर्वांनी नवीन पुस्तके केलेली एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यांतून हद्दपार न करिता सरकार त्यास उलटे मोठमोठ्या बक्षिसा देऊन त्या लोकांसच सरकारी सर्व शाळांमध्ये शिक्षक नेमून त्यास त्या पवित्र पुस्तकाच्या विरुद्ध शूद्रास तोंडाने उपदेश करण्याची सवड तरी का देते यास्तव आमच्या भोळ्या सरकाराच्याने त्या पवित्र पुस्तकांसारखे एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यांतून त्या प्रतिवाद्यांस त्यांच्या पुस्तकांसहित हद्दपार करवत जर नाही तर आमच्या सरकाराने कृपा करून एकदम सर्व शाळा खाती बंद करून आपले घरी स्वस्थ बसल्यास शूद्रांवरचा काहीतरी कर कमी होईल कारण विद्या खात्यातील एका मुख्य भटकामगाराचा निदान दरमहा सहाशे सुरती म्हणजे दरवर्षी सात हजार दोनशे रुपये पदरी आवळावे लागतात आता सुलतानीचा तर घोरच नाही परंतु अस्मानी मेहर झाल्यास एवढी रक्कम तयार करण्यासाठी शूद्रांच्या किती कुटुंबास एक वर्षभर रात्रंदिवस शेती खपावी लागत असेल बरे निदान एक हजार कुटुंबे तरी म्हटली पाहिजेत का नाही बरे ऐवजाच्या मानाप्रमाणे या बृहस्पतींपासून माना शूद्रास काहीतरी उपयोग होतो काय अरे चार आणि दररोज मिळणाऱ्या शूद्र बिघाऱ्यास उन्हामध्ये सूर्य उगवल्यापासून तो तो मावळेपर्यंत सडकेवर मातीची टोपले वाहावी लागतात त्याला बाहेर कोठे जाण्यास एका घटकेची सुद्धा फुरसत होत नाही आणि वीस रुपये दररोज मिळणाऱ्या भट शाळेत हवाशीर जाग्यात खुर्ची आसनावर बसून काम करीत असता त्यास मुन्सिपाल्टीचा वराती होऊन दररोज सकाळी आणि संध्याकाळी थंडाई पडल्याबरोबर आपण सर्व लोकांच्या ओळखीस यावे म्हणून मोठ्या डौलाने घोड्याच्या गाडीत बसून शहरांतील रस्तो रस्ती लोकांच्या पडव्या शेतखाने पाहून मिरवण्यापुरती फुरसत कोठून मिळते अरे त्याने शहरातील आळोआळीने विद्येपासून लोकांस काय काय फायदे होतात याविषयी उपदेश करण्याचे एकीकडेच ठेवून त्यास असे मिरवत फिरण्याचे भूषण वाटते यावरून मिशन खात्यातील दर दर्म, दहा रुपये दर महाचा उपदेशक त्यांच्यापेक्षा हजार वाट्याने बरा का नाही बरे कारण ज्या शहरात तो उपदेशक राहतो त्या शहरातील सर्व आबालवृद्धांत उपदेश तो उपदेशक आहे म्हणून ठाऊक असतो परंतु हा नबाब त्याच्या खालच्या मजल्यातील बिराड सुद्धा हा कोण गोमाजी म्हणून माहीत नसतो अरे हा आपल्या वर वरच्या युरोपियन कामगाराजवळ दररोज इकडच्या तिकडच्या चार गप्पा ठोकून मन मानेल तेव्हा तास दोन तास शाळेत शिकवून वर्षातून त्यास दोन चार लेखी रिपोर्ट करितो म्हणजे ह्याचे काम झाले आणि यालाच चार आर्जवी लोक इमानी चाकर व देशाभिमानी म्हणतात अरे या इमानी भट चाकरांनी आज पावे तो शाळा खात्यांकडील लाखो रुपये धडात टाकीले तथापि त्यांच्या हातून अतिशूद्रास विद्या देऊन त्यांपैकी एकास म्युन्सिपाल्टीत सभासद करवले नाही यावरून तूच विचार करून पहा की हे शाळा खात्यांकडील एकंदर सर्व इमानी चाकर आपल्या देशातील अभिमानी अतिशूद्रांचा किती कळवळा करीतात इतकेच नव्हे परंतु हे देशाभिमानी म्युन्सिपाल्टीत मुख्य अधिकारी असता त्यांच्याने गेले सालच्या पाण्याच्या खरपटात अतिशुध्रास सरकारी हौदावर पिण्यापुरते पाणी भरू देण्याची मदत करवली नाही यास्तव कमिटीत अतिशुद्रांपैकी सभासद घेण्याची किती जरुरी आहे धोंडीबा तुमचे म्हणणे रास्त आहे परंतु मी ऐकतो की कमिटीत हल्ली शूद्रांपैकी कित्येक सभासद इतके विद्वान आहेत की ती आपली मते देतेवेळी अरे गोविंदा म्हणणाऱ्या यंत्रासारखे आपल्या माना हलवून होय किंवा नाही याचा प्रसाद देतात कारण ज्यास मुळीच आपल्या सह्या करण्याची मोठी मारामार मग तेथे बाकी सर्व आवळ्यान एवढे पूज्य उरले असते अशा शूद्र सभासदांसारखे कमिटीत खुर्ची आसनावर बसून आपला मा आपल्या माना हलवून सया करण्याजोगे काही लोक अतिशूद्रांत सापडतील काय ज्योतिराव अशा शूद्र सभासदांपेक्षा हजार वाट्याने चांगले लिहिता व वा वाचता येणारे असे पुष्कळ अतिशूद्र लोक सापडतील परंतु भटांच्या मतलबी ग्रंथांच्या आधारावरून एकंदर सर्व अतिशूद्रांस स्पर्श करण्याची बंदी असल्यामुळे सहजच त्या बिचाऱ्यांस शूद्र सभासदांसारखे सर्व लोकात मिसळून श्रीमंत होण्याची सवड नसल्यामुळे अद्याप गाडवे हाकून आपली पोटे भरावी लागतात धोंडीबा एकंदर सर्व जातीचे निरनिराळे संख्याप्रमाण पाहू जाता कमिटीत विशेष करून कोणत्या जातीचे सभासदांचा भरणा सापडतो ज्योतिराव भट जातींचा ढोंडीबा म्हणूनच या कमिटीतील बिगारी आणि भंगीनखेरीज भट कामगारांचा भरणा फार आढळतो त्यांपैकी पूर्वी नळवाले भट कामगार असल्यामुळे काळ्या उन्हाळ्यात एकंदर सर्व आपल्या जातीच्या भटांच्या वाड्यातील हौदास इतके पाणी मनमुराद सोडीत होते की तेथील आसपासच्या सर्व भट शेजाऱ्यांची पात्रे धुण्याची चंगळ होऊन फार पाणी व्यर्थ वाया जात असे परंतु ज्या ज्या पेठेत गरीब शूद्रांची वस्ती आहे त्या सर्व पेठांतील हौदात दोन प्रहारानंतर वाटसरास तहान भागवण्यापुरतेसुद्धा पाणी मिळत नसते मग धुन्याधान्याची धान्याची रेलचेल कोठून याखेरीज भटांच्या वस्तीत नवे हौद किती केले आहेत आणि जुनागंजपेठ वगैरे पेठेतील लोकांनी आज किती वर्षे हौद हौद करून कमिटीच्या नावाने हाका मारल्या परंतु तेथे भट सभासदांचा फार भरणा असल्यामुळे त्या गरिबांची कित्येक वर्षे दादच लागली नाही परंतु अखेरीस म्हणजे गतसाली जेव्हा पाण्याची फारच तूड पडली तेव्हा मिठगंजातील महा मांगा महारांनी काळ्या हौदात शिवून पाणी भरण्यास लागले तेव्हा आताशी कमिटीने शुद्धीवर येऊन त्या लोकांची दाद घेतली या कमिटीने इतका बेलगामी खर्च त्या कामी केला की तो तिच्यातील मुख्य सभानायकाच्या शहाणपणाला आणि वैभवाला शोभा देत नाही असो कमिटीत इतकी अंधाधुंदी असता त्याविषयी मराठी वर्तमानपत्रे वर्तमान करते का सरकारास जागे करीत नाहीत ज्योतिराव अरे एकंदर सर्व मराठी वर्तमानपत्रांचे करते भट असल्यामुळे त्यांच्याने आपल्या जातीच्या लोकांच्याच विरुद्ध लिहिण्यात हातच उचलत नाही जेव्हा युरोपियन सभानायक होता तेव्हा तो एकंदर सर्व भटांचे काही कसब चालू देत नसे तेव्हा मात्र ते एकत्र होऊन त्याने असे केल्यामुळे आम्हा सर्व रयतेचे नुकसान असे झाले त्याने तसे केल्यामुळे आम्हा सर्व रयतेचे नुकसान तसे झाले अशा नाना प्रकारच्या वि... त्यांच्याविषयी कुतर्की कंड्या उठवून त्यास इतका त्रास देत असत की तो आपल्या मुख्य सभानायकाच्या जाग्याच्या राजीनामा देऊन पुढे या कमिटीचे नावसुद्धा घेईनासा झाला बरे आपले दयाळू सरकारही त्या सर्व मतलबी वर्तमानपत्रांच्या म्हणण्यास खरे मानून त्या लिहिण्यास एकंदर सर्व शूद्रांचे व अतिशूद्रांचे मत आले आहे म्हणून समजते असे समजण्यामध्ये आमच्या भोळ्या सरकाराची मोठी चूक आहे त्यास इतके ठाऊत नाही की एकंदर सर्व भट वर्तमानपत्रकर्त्यांची आणि शूद्र व अतिशूद्रांची जन्मातून एकदा सुद्धा अशा कामी गाठ पडत नाही त्यातून बहुतेक अतिशूद्रास तर वर्तमानपत्र म्हणजे काय कोल्हा का कुत्रा का माकड हेच समजत नाही तर मग अशा अनोळखी अतिशूद्रांची मते या सर्व सोहळ्या वर्तमानपत्रास कोठून व कशी कळतात त्यांनी सरकारची थट्टा करून अज्ञानी जनांची मते रिजवून आपली पोटे जाळण्याकरिता हा सुधारला तितंबा योजून काढला आहे तसे जर नाही म्हणावे तर एकंदर सर्व खात्यात त्यांच्या जातीच्या कामगारांचा भरणा असल्यामुळे एकंदर सर्व शुद्रांसहित अतिशूद्रांचे नुकसान होत आहे याविषयी त्यास शोध काढण्यास फुरसत होत नाही तर समुद्रांच्या पलीकडील लंडन शहरातील ला राणी सरकारच्या मुख्य प्रशासनाने आपल्या स्वप्नात हिंदुस्तानविषयी काय काय भरळला याविषयी बित्तम बातमी काढण्यास तरी त्यास कोठून फुरसत होती असो तथापि एवढ्या एखाद्या मराठी ख्रिस्ती वर्तमानपत्रकर्त्याने कमिटीत गरिबांची दाद लागत नाही म्हणून लिहिल्यास पुढे एकंदर सर्व मराठी वर्तमानपत्रांतील विषयांचे इंग्रजीत गोश्वारे काढून सरकारास दाखविण्याचे काम कमिटीतीलच एका भट सभासदाकडे आहे तर अशा रिपोर्टराच्याने कमिटीत आपल्या शेजारी मांडीशी मांडी, मांडी देऊन बसणाऱ्या जात भावांची भीड न धरिता त्यांच्या विरुद्ध मजकूर सरकारपुढे कसा ठेवील धोंडीबा असा जर चहूकडे सभासदांचा भरणा असल्यामुळे बाकी सर्व जातीचे नुकसान होत आहे तर तुम्ही याविषयी एक लहानशी चोपडी करून दक्षिणा प्राईस कमिटीज अर्पण करा म्हणजे तेणेकरून करून तरी सरकारचे डोळे उघडतील ज्योतिराव भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रांस कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या पक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात या सर्व गोष्टींविषयी मी एक लहानसे नाटक करून सन अठराशे पंचावन्न सालात दक्षिणा प्राइज कमिटीस अर्पण केले परंतु तेथेही आपल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चाले ना तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली अरे ही दक्षिणा प्राईस कमिटी म्युन्सिपाल्टीचीच धाकटी बहीण म्हणण्यास काही हरकत नाही कारण तिने या कामी काही शोध्रास उत्तेजन येण्याकरिता किती ठिकाणी शुद्रास दिवा लावून उजेड पाडीला आहे तो दाखवू अखेरीस मी ते पुस्तक एकीकडेच टाकून काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली तेव्हा एका माझ्या पुणेकर स्नेहाने आग्रह करून त्या चोपडीच्या काही प्रती एकंदर सर्व शाळा खात्यांकडील मुख्य अधिकाऱ्यांनी विकत घ्याव्यात म्हणून त्याने मजकडून त्या सर्व अधिकाऱ्यास सूचनापत्रे पाठवली परंतु त्यातून एकाही अधिकाऱ्याने भटांच्या भयास्तव एकसुद्धा चोपडी खरेदी करून आपल्या नावास बट्टा लावून घेतला नाही धोंडीबा तात्यासाहेब तुम्हाला सर्व लोकांच्या पुढे पुढे करता येत नाही सबब तुमच्या चोपड्या खपत नाहीत ज्योतिराव अरे बाबा चांगले काम शेवटास नेण्याकरिता वाईट उपाय योजू नयेत नाहीतर त्या चांगल्या कामाचा चांगुलपणा त्यालाच बट्टा लागतो त्यांनी एक माझी चोपडी विकत घेतली नाही म्हणून माझे काही देवाजीने कमी पाडिले आहे काय नाही परंतु पुढे मी तसल्या लोकांचे आर्जव करण्याचे धिक्कारून आपल्या उत्पन्नकर्त्या पित्यावर कसा भार घालावा हे शिकलो यास्तव मी त्याचा त्रिवार आभार मानितो धोंडीबा नंतर आपण जेव्हा भट वगैरे जातीच्या मुलींकरिता मुलींकरिता शाळा स्थापिल्या होत्या तेव्हा सरकारने मेहरबान होऊन आपल्या मोठ्या सत्काराने एक शाल जोडी बक्षीस दिली नंतर त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या पृथक अतिशुद्रांकरिता शाळा स्थापून त्यामध्ये अनेक भट मदतीला घेऊन त्या सर्व एकंदर शाळांमध्ये शिकवण्याचा भरभराट चालू करून आपण मधीच ते काम एकाएकी एकीकडेच टाकून बाजूला झालात पुढे आपण काही वर्षे लोटल्यानंतर एकंदर सर्व युरोपियन लोकांचे घरी जाणे बंद केले याची कारणे काय असावीत ज्योतिराव भट वगैरे जातींच्या मुलींच्या शाळा घातल्यामुळे सरकारास आनंद वाटून त्यांनी मला एक शालजोडी बक्षीस दिली खरी परंतु जेव्हा मला अती मुला मुलामुलींकरिता शाळा असण्याची फार जरूर दिसल्यावरून मी त्या कामी अनेक भट सभासद करून त्या सर्व शाळा त्यांच्या स्वाधीन करून अतिशूद्रांच्या मुलामुलींकरिता शाळा काढल्या तेव्हा एकंदर सर्व युरोपियन गृहस्थांनी मला फार द्रव्यद्वारे मदत केली त्या उदार गृहस्थांपैकी रेव्हेन्यू कमिशनर रिवत साहेब यांनी जी मदत केली ती मी कधी विसरणार नाही त्या उदार गृहस्थांनी फक्त द्रव्याद्वारे मदत केली इतकेच नाही परंतु त्यांनी त्या अतिशूद्रांच्या शाळात आपला महत्त्वाचा धंदा सांभाळून वरचेवर येऊन मुलांची गती विद्येमध्ये किती झाली याविषयी चौकशी वारंवार करीत असे व मुलांस विद्या शिकवण्याविषयी आणि शिकण्याविषयी उत्तेजन यावे म्हणून तो फार झटत असे त्याचे उपकार अतिशूद्रांच्या मुलांच्या हाडांमध्ये खिळले आहे त्याचबद्दल त्यांनी आपल्या शरीराचे चरमीजोडे करून घात त्यांच्या पायात घातले तथापि ते त्यांचे उतराई होणार नाहीत त्याचप्रमाणे दुसरे काही युरोपियन गृहस्थांनी मला या कामी फार मदत केली याचबद्दल मी त्यांचे फार आभार मानितो त्यावेळेस काही त्याही कामी मला भट सभासद घेण्याची जरुरी पडली याची आतली कारणे पुढे एखादे प्रसंगी कळवीन परंतु पुढे जेव्हा मी त्या शाळात भटांच्या पूर्वजांच्या कृत्रिमी पुस्तकांतील लबाड्या करून मुलास दाखवू लागलो तेव्हा त्यांचा माझ्या आतल्या आत बोलण्या चालण्यामध्ये बेबनाव होऊ लागला त्यांचे म्हणण्याचा कल असा दिसून आला की या अतिशूद्रांच्या मुलास विद्या मुळीच देऊ नये जर कदाचित त्यास शिकविणेच भाग पडले तर त्यांची साधारण अक्षर ओळख मात्र करून घ्यावी माझे म्हणणे असे होते की त्यांना चांगले प्रतीचे विद्या शिक्षण देऊन तिजपासून त्यास आपले बरे वाईट समजण्याची शक्ती यावी आता त्यांच्या अतिशूद्रास विद्या न द्यावी याचा हेतू का ते लोक विद्वान होऊन आपणास ज्या सरकारच्या योगाने विद्या मिळाली व तेने करून खरे कोणते व खोटे कणते हे समजू लागले त्या सरकारचे परमनिष्ठ सेवक होऊन आपले पूर्वजांनी त्यांच्यावर केलेल्या जुलमांची आठवण होऊन आपला सर्वस्वी धिक्कार करतील किंवा कसा हे बरोबर सांगता येत नाही असा जेव्हा माझे व त्यांचे मतांमध्ये भेद पडू लागला तेव्हा मी त्यांचे सर्व कृत्रिम समजून त्या दोन्हीही खात्यांतून एका बाजूला झालो त्यास काही वर्षे लोटली इतक्यात भटपाड्यांचे बंड उपस्थित झाले तेव्हापासून एकंदर सर्व युरोपियन सभ्यगृहस्थ माझ्याशी पहिल्यासारखे नीट मन उगाळून न बोलता ते मला पाहिल्याबरोबर आपल्या कपाळास आठ्या घालू लागले तेव्हा मी त्यांच्या घरी जाणे येणे अगदी बंद केले दोंडीबा भटपाड्यांच्या बदमस्तीमुळे त्यांनी आपला निरपराध्यांचा अव्हेर करून ते आपल्यास पाहिल्याबरोबर कपाळास अशा आठ्या घालू लागले हे त्यांच्या शहाणपणाला शोभा देत नाही आणि यावरून आपण भट स्त्रियांनी गर्भपात वगैरे अघोर कर्मे करू नयेत म्हणून त्यास गुप्तपणे बाळंत होण्याकरिता आपल्या घरी सोय केली आहे त्या कामी आपण आपल्या सरकाराजवळ कोणत्याही प्रकारची मदत न मागता व त्याचप्रमाणे त्या कामात नावाला सुद्धा भट सभासद न घेता ते काम आपण आपल्या खर्चाने चालविले आहे ज्योतिराव आपले सरकार जर म्हणावे तर जिकडे घुगऱ्या तिकडे उदे उदे म्हणणारे आहे कारण अतिशुध्रास स्पर्श करण्याची बंदी असल्यामुळे त्यास सहजच रोजगार धंद्याचे द्वार बंद झाले व त्याचमुळे त्यांवर पोटाच्या आगीमुळे चोऱ्या करण्याचा प्रसंग गुजरतो व त्यांनी चोऱ्यामाऱ्या करू नये म्हणून आमच्या सरकाराने ह्या त्यांच्या हजेऱ्या घेण्याची वहिवाट घातली हे बरे केले परंतु भटांच्या निराश्रित अनाथ विधवा स्त्रियांस पाठ लावण्याची बंदी असल्यामुळे त्या व्याभिचार करून गर्भपात व बाळ हत्या करतात हे आमचे न्याय न्यायी सरकार उघड डोळ्याने पाहत असून त्याचवर मात्र मांगरा मोशांसारखी चौकशी ठेवीत नाहीत हे मोठे आश्चर्य होय काय आमच्या सरकारास गर्भपात व बाळहत्या करणाऱ्या बायांपेक्षा दरोडेखोर मांग महार जास्ती दोषी आहेत असे वाटते काय दुसरे असे की भटांचे खाणे थोडे परंतु मचमच फार अरे ज्यांच्याने एक चित्त होऊन आपल्या बाळ बहिणींच्या हजामती करणाऱ्या पिकांच्या हातून वस्त्रा छिनावून घेवत नाही तर तसल्या लोकांस अशा कामी सभासद करून फळ काय होणार आहे धोंडीबा बरे असो परंतु आपण पूर्वी म्हणालात की एकंदर सर्व शाळा खात्यात ज्या काही अव्यवस्था झाल्या होत्या त्या कोणत्या ज्योतिराव त्या सर्व अव्यवस्था लिहून गेल्या असता त्याचा एक स्वतंत्र लहानसा ग्रंथच होईल या भयास्तव त्यांपैकी एक दोन गोष्टी उदाहरणार्थ देतो पहिली गोष्ट अशी की शूद्र व अतिशूद्र यांच्या मुलांच्या शाळांकरिता शिक्षक तयार करण्याची अनावस्था धोंडीबा असे कसे म्हणता सरकारने सर्व जातींची मुले शिकवण्याकरिता पंतोजी तयार करण्याकरिता एक स्वतंत्र निराळी शाळा केली आहे सरकारच्या मनात आवड निवड नाही ज्योतिराव तर मग आज पावेतो त्या तया तयार केलेल्या पंतोजींनी अतिशूद्रांची किती मुले तयार केली ती दाखीव आता खाली का पाहतोस मला उत्तर दे धोंडीबा एकंदर सर्व भटपंतोजी लोक असे म्हणतात की अतिशूद्रांची मुले शाळेत घेतल्याबरोबर हिंदुस्थानात मोठा धिंगाणा होईल म्हणून सरकार भीते ज्योतीराव बरे तर सरकार पलटणीत सर्व जातींचे लोक भरतात म्हणून हिंदुस्थानातील लोक का धिंगाणा करीत नाहीत ही सर्व सरकारची हायगय कारण पलटणीची भरती करते वेळी आपण ते काम स्वतः करतात आणि पंतोजी तयार करण्याचे काम भलत्या एखाद्या शालबिस्नी गोत्या गोमाजीकडे नेमितात त्याला काही या कामाची माहिती नसते त्याला जर या कामाची माहिती असती तर त्याने प्रथम अतिशूद्रांची मुले पंतोजी तयार करण्याचे कामे हयगय न करता त्या शाळेत फक्त भटांच्या मुलाची इतकी खोगीर भरती न करता दोंडीबा तर मग सरकारने याला काय तोड करावी ज्योतिराव याला तोड इतकीच आहे की सरकारने कृपाळू होऊन हे काम एकंदर सर्व युरोपियन कलेक्टरांच्या हाती दिल्याशिवाय सिद्धीस जाणार जाणार नाही कारण या लोकांचा शूद्र व अतिशूद्रांशी निकट संबंध असल्यामुळे त्यांनी भट कामगारांवर भरोसा न ठेविता दर गावोगावी एक एक वेळी जाऊन त्यांनी कुळकर्ण्यांचा हुजूर न धरिता सर्व गावातील आवाल वृद्धास विद्येपासून काय काय लाभ होतात हे सांगितल्याबरोबर ते आपली हुशार हुशार मुले निवडून कलेक्टर साहेबांच्या स्वाधीन पंतोजी करण्याकरिता मोठ्या आनंदाने करतील कारण जसे युरोपियन कलेक्टरांच्या बोलाने हे काम तळीस जाईल तसे असल्या गैरमाहीत कामगारांच्याने तळीस गेले नाही व पुढेही जाईल किंवा न जाईल याचा संशय वाटतो याविषयी एक म्हण अशी आहे की जेनो काम तेनो खाय बीजा गरे तो गोता खाय यावरून तूच विचार करून पहा की शूद्र व अतिशूद्र जातीचे पंतोजी तयार करण्याची किती जरूरी आहे कारण जेव्हा त्या त्या जातीचे पंतोजी तयार, जाती पंतो तयार होतील तेव्हा ते आपापल्या जातीचा अभिमान मनी धरून ते आपल्या जातीच्या मुलास हातात काठी घेऊन गुरांची वळती करू लागण्याच्या पूर्वी इतकी शिकण्याची गोडी लावील की पुढे ती मुले मोठी झाल्याबरोबर ती आपल्यातील एका मुलास बारीबारीने माळावर गुरांच्या वळत्या करावयास ठेवून बाकी सर्व मुले अखरावर सु सूरपारंब्या न खेळता गावात येऊन आपल्या पंतोजीजवळ शिकण्यास कधी कमी करणार नाहीत परंतु अशा सुधारल्या काळात जगामध्ये अति सुधारलेल्या अमेरिकन लोकांपैकी अर्ध्या लोकांनी आपल्या खासगत देशबांधवांबरोबर तीन वर्षे सतत जंग केल्याशिवाय आपल्या हातातून दासांस सोडले नाही तर असल्या गावठी पंतोजींच्याने शाळेमध्ये शूद्रादी अतिशूद्रास खरे ज्ञान शिकवून त्यास आपल्या दास्यत्वापासून मुक्त होऊ देण्याची बुद्धी कशी देवेल अरे ज्या एका भट प्रोफेसराच्या पगारात सहा शूद्र अथवा नऊ अतिशूद्र प्रोफेसर स्वस्ते मिळण्याची खात्री असता आपले सरकार या कामी भटांच्या नादी लागून आपल्या अज्ञानी बांधवांच्या कमाईचे पैसे असे बेलगामी खरचतात जर आपण त्याविषयी आपल्या सरकारास जागे केले नाही तर त्याचा दोष आपल्या माथ्यावर येणार आहे त्याचप्रमाणे चौधऱ्याचे वाड्यातील खानावळीत अतिशूद्रांची मुले किती आहेत बरे धोंडीबा अहो जेथे शूद्रांच्या मुलांची निभावणी लागण्याची मारामार तेथे अतिशूद्रांची मुले कशाला काढतात ज्योतिराव का बरे तूच म्हणतोस ना सरकार आवड निवड करीत नाही तर मग याचे कारण काय धोंडीबा याचे कारण तेथे भट कामगार असल्यामुळे असे घडून येते म्हणून आपण मला एके दिवशी प्रत्यक्ष प्रमाण दाखवले होते ते असे की जो भटगृहस्थ पूर्वी जेव्हा आपल्याजवळ चाकरीस होता तेव्हा तो दोन वेळा अतिशूद्रांच्या शाळेत येऊन काही विटाळाचा विधिनिषेध न पाळता सर्व जातीच्या मुलास शिकवीत असे आणि तोच भटजी बाबा जेव्हा खानावळीत साखर झाला तेव्हा तो इतका सोहळा बनला की त्याने एका गरीब सोनारास चावडीवर ओढून आणले कारण त्याने उन्हाळ्यात त्या शाळेतील हौदाला शिवून आपली तहान भागवली होती ज्योतिराव अरे ज्या भट शिरोमणीने केलेली गीते एकंदर सर्व नवीन समाजामध्ये गाण्याचा किता घेतला आहे तथापि त्याने आपल्या मतलबी धर्माप्रमाणे दगडी पूजण्याचे न सोडिता आपल्या वाड्यातील भटांच्या हौदाला शूद्रांनी शिवू नये म्हणून पडदी घालून तो अखेरीस काशीस जाऊन काशीकर होण्याच्या बेतात आहे तथापि आमच्या निपक्षपाती म्युन्सिपाल्टीत भट सभासदांचा कायम असल्यामुळे तिने ती पडदी तशीच कायम ठेवून शुक्रवारातील शिंप्यांच्या हौदाची पडदी मात्र एकदम पाडिली तथापि तेथील कित्येक लोक भटजींनी फक्त आपल्या उपयोगांकरिता त्या हौदाच्या ऊसवासानजीक एक लहानसा चोर हौद बांधून त्यातील पाणी आपले सोळे चाव करून नाण्या धुण्यामध्ये बेलगामी नाशितात आता ब्राह्मण जना जन्मास येऊन असे कसब लढवले नाही तर तो जन्म कशाचा नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू बाय बाय